दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिति आणि समविचारी संघटनांच्या वतीने आज परत एकदा सरकारच्या आंदोलनाचा सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आपण आंदोलन करतोय। हे आपलं तिसरं आंदोलन आहे। 20 तारखेला आपण आंदोलन केलं, 21 तारखेला केलं आणि आज परत 1 तारखेला संबंध महाराष्ट्रभर जनावर सावडीवर नेऊन बांधून रस्त्यावर दुधाचा अभिषेक करत आपण आपला निषेध करतोय। आपल्या मागण्या स्पष्ट आहे। 30 रुपयाचा हमीभाव हा सरकारने दूध उत्पादकांना दिला पाहिजे आणि 10 रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलं पाहिजे। त्याचबरोबर केंद्र सरकारने जे पावडर आयातीचं धोरण घेतलंय आणि अमेरिकेसारख्या देशाला जेनेरिक मेडिसिन सप्लाय करण्याच्या बदल्यात जे प्रचंड दुधाचे पदार्थ आणि दूध आपल्या भारतामध्ये आणण्याची परवानगी दिली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण हे आंदोलन करतोय। आम्हाला सरकारला शेवटचा इशारा द्यायचा आहे की आज सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय। कोरोनाचं संकट आहे त्यामुळे सगळ्या डेऱ्यांचे शेतकरी एकाच ठिकाणी गोळा करून हजारो लोक आम्ही जमवले नाही। आम्ही निर्णय घेतला की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावामध्ये हे पसरता कामा नये म्हणून गाव स्तरावर आम्ही आंदोलन करतोय। गावातले निवडक उत्पादक शेतकरी त्या त्या डेऱ्यावर जमतायत पण सरकारने जर उद्या ऐकलं नाही तर कोरोनाचा हा सगळा संकट असताना सुद्धा नाविलाज असतो हजारो शेतकरी एकत्र करावे लागतील आणि राज्यकर्त्यांच्या दारात दूध ओतण्याचा कार्यक्रम हा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल। सरकारने ती वेळ आणू नये अशा प्रकारचा इशारा या प्रसंगी आंदोलनाच्या निमित्ताने शेतकरी एकजुटीचा येतो। अरे कोण म्हणतो देत नाही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे सगळे नेते आज उपलब्ध आहेत। आपले नेते कॉम्रेड शांत कारभारी उगले आहेत, कॉम्रेड शांताराम वाळुंजे, महेश नवले आहेत, सुरेश राव आहेत, डॉक्टर कडलक आहेत, त्याचबरोबर शरदराव आहेत, आपले अरोटे साहेब आहेत, अशोकराव आहेत, रामहरी तिकांडेजी आहेत, विलासराव आहेत, बाकी सगळे नेते आहेत, गुलाबराव आहेत, देशमुख सर खाली थांबलेले आहेत। सगळ्यांना मी विनंती करतो की तुम्ही ज्येष्ठ आहात, या तालुक्यातल्या चळवळीचे तुम्ही मार्गदर्शक आहात, तुमच्याच हाताने आज ही गाई या सरकारच्या निषेधार्थ आपल्याला चावडीवर बांधायचे। तुम्हाला विनंती आहे की तुम्हीच कासरा धरावा। आमचा कासराही तुमच्याच ताब्यात आहे त्यामुळे जनावरांचे कासरे हात धरून एकदा या ज्येष्ठांच्या वतीने हा या ठिकाणी ही चावडीवर गाय बांधावी। शेतकरी एक चुकीचा
मागे थोडंस पिक्चर आहो शूटिंग राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विकार असो शेतकरी विरोधी धोरणाचा विकार असो शेतकरी एक जुटीचा विजय असो शेतकरी एक जुटीचा विजय असो दूध उत्पादक संघर्ष समितीचा विजय असो दूध उत्पादक संघर्ष समितीचा विजय असो दुधाला प्रति लिटर 30 रुपये हमी भाव द्यायला पाहिजे दुधाला प्रति लिटर 30 रुपये हमी भाव द्यायला पाहिजे शेतकऱ्याला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यायला पाहिजे दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर मिळावा त्यासाठी राज्य सरकारने 10 रुपयाचं अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावं आणि केंद्र सरकारने पावडरची आयात ही तातडीनं थांबवावी उलट निर्यातील अनुदान द्यावं या प्रमुख मागणीसाठी आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. अकोल्यात सुद्धा प्रत्येक डेअरीवर शेतकरी एकत्र आले त्यांनी दुधाचा अभिषेक घातला जनावरे चावडीवर आणून बांधली आणि सरकारचा निषेध केलेला आहे. सरकारला आम्ही आव्हान करतोय की अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी अजून शेतकऱ्यांचा तळतळाट आणि यातना पाहू नये तातडीने निर्णय घ्यावा तो जर घेतला नाही तर प्रसंगी यापुढचं आंदोलन हे राज्यकर्त्यांच्या दारात करावं लागेल. दूध उत्पादक किसानों की मांगों के लिए दूध उत्पादक संघर्ष समिति और किसान सभा की ओर से महाराष्ट्र के गांव गांव में आंदोलन की शुरुआत हो चुकी है. गांव में किसान इकट्ठा आ रहे हैं दूध का अभिषेक हो रहा है जानवरों को ग्राम पंचायतों के सामने लाके बांधने का कार्यक्रम भी महाराष्ट्र भर में हो रहा है. हम राज्य और केंद्र सरकार को अपील करते हैं कि वो किसान सभा की और मांगों को सिरे से ले और कम से कम 30 रुपए का दाम किसानों को मिले इसके लिए अपनी पॉलिसी बदलें.